नमस्कार, प्रणिता रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. उपवास म्हटलं की जास्तीत जास्त आपण साबुदाण्याची खिचडीच खातो, आणि साबुदाण्याची खिचडी खाल्ल्यानंतर बऱ्याच जणांना ॲसिडिटी होते, त्यामुळे उपवासाला काय खायचं हा प्रश्न पडतो. म्हणून मी इथे एकदम सोप्या पद्धतीत तुम्हाला इडली बनवून दाखवलेली आहे, आणि ही इडली आहे उपवासाची. ही एकदम सॉफ्ट बनते आणि ही इडली खाल्ल्यानंतर पोटसुद्धा भरतं. चला तर मग पाहू ही इडली कशी बनवली याचा व्हिडिओ. इथे मी उपवासाची इडली बनवण्यासाठी वरईचे तांदूळ घेतलेले आहेत. हे वरईचे तांदूळ एक वाटी घेतलेले आहेत, म्हणजे जो आपण केक बनव त्याला मेजरमेंटचा कप आहे तो एक कप, आणि ही एक वाटी मी एका मापाचीच आहे. म्हणजे मी इथे बरोबर एक कप होईल एवढे वरीचे तांदूळ घेतलेले आहेत, आणि त्यासाठी मी 4 चमचे साबुदाणे घेतलेले आहेत. इथे मी पहिले मिक्सरच्या भांड्यामध्ये साबुदाणे वाटून घेते. इथे साबुदाण्याची पावडर पहिले करून घेते. इथे ही छान अशी ही साबुदाण्याची पावडर झालेली आहे. नंतर मी त्याच्यामध्ये ही वरी आहे ती वरीसुद्धा घालते आणि मिक्सरला बारीक वाटून घेते थोडीशी. इथे मी एका वाटीचं माप घेतलेलं आहे. तुम्हाला जर जास्त इडल्या बनवायच्या असतील तर तुम्ही एखादं मोठं भांडं घेऊ शकता. इथे हे वरीचे तांदूळ आता छान असे बारीक झालेले आहेत. आता हे मी एका भांड्यामध्ये काढून घेते. इथे ह्या इडलीच्या मिश्रणामध्ये मी चवीनुसार थोडंसं मीठ घातलेलं आहे, आणि 2 चमचे होईल एवढं मी दही घातलेलं आहे. आता इथे हे दही मीठ सर्व मी मिक्स करून घेते अगोदर. इथे हे छान असं मिक्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी आता पाणी घालणार आहे. इथे मी ह्या इडलीच्या मिश्रणामध्ये थोडं थोडं करत पाणी घालणार आहे. इथे मी अगोदर थोडंसं पाणी घालून घेते. थोडंसं मिक्स केल्यानंतर परत थोडंसं आता पाणी लागेल. थोडंसं पाणी घालते. हे जास्तसुद्धा पातळ नाही करायचं, अगदी थोडंच पाणी घालायचं याच्यामध्ये. आता इथे हे कन्सिस्टन्सी मी अशीच ठेवलेली आहे. अशा प्रकारे हे भिजवून घ्यायचं आहे. आता हे मी 10 मिनिटासाठी झाकून ठेवते. इकडे मी खोबऱ्याची चटणी बनवून घेणार आहे त्याच्यासोबत खाण्यासाठी. त्यासाठी मी इथे ओलं खोबरं घेतलेलं आहे. इथे मी हा 1/2 नारळ घेतलेला आहे, हा बारीक चिरून घेतलेला आहे. आता इथे खोबऱ्याच्या चटणीमध्ये मी मिरच्या घातलेल्या आहेत. इथे 2 मिरच्या घातलेल्या आहेत मी. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. थोडंसं अद्रक घातलेलं आहे, थोडंसं मीठ घातलेलं आहे, आणि इथे मी शेंगदाणे घातलेले आहेत. या शेंगदाण्यामुळे चटणी छान अशी घट्ट होईल. आता हे सर्व साहित्य मी मिक्सरला बारीक वाटून घेते. इथे हे सर्व वाटून झालेलं आहे. एका भांड्यामध्ये मी काढून घेते, आणि मी ह्याच्यासाठी आता तडका बनवणार आहे. तडक्यासाठी मी इथे एका पॅनमध्ये तेल गरम केलेलं आहे. त्याच्यामध्ये मी 2 सुक्या मिरच्या टाकते. इथे मी सुक्या टाकलेल्या आहेत. तुम्हाला जर हिरव्या टाकायच्या असतील तर हिरव्या मिरच्यासुद्धा टाकू शकता. आणि मी थोडेसे जिरे टाकलेले आहेत. इथे उपवासाला तुम्ही जिरे जर खात नसाल तर फक्त मिरचीची फोडणी देऊ शकता. आता ही बनवलेली फोडणी मी ह्या चटणीवरती ओतते आणि छान अशी मिक्स करून घेते. इथे ही छान अशी खोबऱ्याची चटणी बनून तयार झाली इडलीसोबत खाण्यासाठी. इथे हे इडलीचं पीठ भिजत ठेवून पण 10 मिनिटे झालेले आहेत. तुम्ही जास्त वेळसुद्धा ठेवलं तरी चालेल. ही उपवासाची इडली इन्स्टंट बनवायची आहे, त्यामुळे मी इथे इनो घेतलेला आहे. इथे मी 1 चमचा इनो घेतलेला आहे. तो इनो त्याच्यामध्ये घालते, म्हणजे इडली छान फुगेल. जर तुम्हाला ही इडली इन्स्टंट करायची नसेल तर तुम्ही साबुदाणे आणि वरी रात्री भिजत ठेवून वाटूनसुद्धा करू शकता. आता हे इनो घातल्यानंतर मी छान असं मिक्स करून घेते. इथे हे बनवलेलं इडलीचं पीठ मी आता मिक्स करून घेते. इनो घातल्यानंतर छान हे फ्लफी झालेलं आहे. असं एकसारखं मी मिक्स करून घेतलेलं आहे. इथे मी इडली बनवण्यासाठी इडली पात्र घेतलेलं आहे. याला मी आता तूप लावून घेते. इथे मी तूप घेतलेलं आहे. तुम्ही तेलसुद्धा लावू शकता. आणि हे सर्व आता तूप पसरवून घेते, म्हणजे इडली छान इथे निघेल पटकन. आता इथे मी जे इडलीचं मिश्रण बनवलेलं आहे ते पात्रांमध्ये असं भरून घेते. सर्व इडली पात्रांमध्ये मी हे मिश्रण आता भरून घेते. इथे मी 1 वाटीपासून जे मिश्रण बनवलेलं आहे इडलीचं, त्याच्यामध्ये माझे 3 इडली पात्र भरलेले आहे. आता ह्या सर्व इडल्या मी शिजण्यासाठी ठेवून देते. इथे इडली शिजण्यासाठी मला आता 10 मिनिटे लागतील. 10 मिनिटात ही इडली छान शिजली जाईल. इथे इडल्या शिजत ठेवून मला आता 10 मिनिटे झालेले आहे. इथे मी आता इडल्या ह्या काढून घेते. इथे छान असे इडल्या ह्या फुगून टम्म झालेले आहेत. आता मी ह्या इडल्या बाहेर काढून घेते, आणि थंड झाल्यानंतर मी ही इडली काढते. थोडी ही इडली थंड होऊ द्यायची,
मग छान निघते, बिलकुलही चिकटत नाही. तुम्ही पाहू शकता खूप छान बनलेले आहेत आणि एकदम पटापट निघतात. बिलकुल सुद्धा ह्या इडल्या चिकटत नाहीत. इथे आता मी ह्या सर्व इडल्या काढून घेते. इथे मी आता सर्व इडल्या ह्या काढून घेतलेल्या आहेत. सोबतच मी खोबऱ्याची चटणी सुद्धा घेतलेली आहे. जर तुम्ही उपवासाला साबुदाण्याची खिचडी बनवून खात असाल आणि त्यामुळे तुम्हाला जर ऍसिडिटी होत असेल तर तुम्ही ह्या अशा इडल्या करून खा. खूप छान बनतात, एकदम सॉफ्ट आणि एकदम पोट भरलं जातं आणि सर्वांसाठी सुद्धा हा नाश्ता होऊ शकतो. आता इथे तुम्हाला मी एक इडली तोडून दाखवते. तुम्ही पाहू शकता खूप छान झालेली आहे, एकदम आतून सुद्धा सॉफ्ट झालेली आहे. मग कशी वाटली तुम्हाला उपवासाच्या इडलीची रेसिपी? तुम्ही सुद्धा नक्की बनवा, एकदम सोप्या पद्धतीत दाखवलेली आहे. चला तर मग पटकन ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. परत भेटू आपण पुढच्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. मस्त खा, मस्त राहा.